आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ येथील शासकीय ध्वजारोहण तहसीलदार गजानन गुरव यांच्या हस्ते पार पडला. खूप मोठा उत्साह आणि आनंद. शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव यांच्या हस्ते शिरोळ तालुक्यातील महत्त्वाचा ध्वजारोहण समारंभ मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर आज पार पडला. मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर प्रजासत्ता दिनाच्या निमित्ताने मोठा सोहळा आयोजित करण्यात आला होता. शिरोळ पोलीस ठाण्याचे फौजदार समीर गायकवाड यांनी येथे मानवंदना दिली. होमगार्ड, NCC, MCC, स्काउट गाईड आणि वेगवेगळ्या शाळांचे प्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, छायाचित्रकार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. शिरोळचे आमदार उल्हासदादा पाटील यांनी तालुक्यातील जनतेला या समारंभातून शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार तहसीलदार गजानन गुरव, आमदार उल्हास पाटील यांच्या हस्ते येथे पार पडला. महानकार न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. मला स्वतःला विशेष आनंद होतो, म्हणजे गेल्या कित्येक वर्षाचं आपलं जे स्वप्न होत की संपूर्ण तालुक्यातील जे काही प्रमुख कार्यालय आहेत ते एकाच छताखाली आपल्याला मिळावे, ते स्वप्न गेल्या 1-2 वर्षामध्ये पूर्ण झालं. या सर्वच उपक्रमांमध्ये आतापर्यंत तालुक्यातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सर्वच लोकांनी देशाच्या प्रति राष्ट्रभक्ती व्यक्त करत असताना कुठेही प्रकट केली नाही. शिरोळमध्ये राबवलेला आहे, आयोजित केलेलं आहे त्या कार्यक्रमाला उपस्थित तालुक्याचे आमदार प्रमाणात सभापती मॅडम विकास अधिकारी या ठिकाणी उपस्थित असलेले तालुक्यातल्या विविध विभागांचे प्रमुख स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे वारस, त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे विविध संस्थांचे पदाधिकारी, तालुक्यातील सन्माननीय विविध नागरिक, पत्रकार, छायाचित्रकार, शासकीय कर्मचारी आणि बंधू भगिनी, आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी या प्रजासत्ताकाकरता झटलेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करतो.